श्यामा प्रसाद मुखर्जी हे भारतीय जनता पार्टीचे त्या वेळार जनसंघ जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष एक बरे एज्युकेशनिस्ट एक राजकारणी जे सुरुवातीक जे केंद्राक सरकार जाले ऑल पार्टी त्या पार्टीचे नेहरूच्या सरकारान ते मंत्री असले पण मंत्री असून सुद्धा एखादो विषय जर आपल्याक फटन आसत जाल्यार त्या हाका लागून केवळ ते पद आपल्याक दवरून ते फुडें व्हरप हो तांचो स्वभाव नासलो आनी ताका लागून जम्मू काश्मीरच्या संदर्भात ज्या वेळाचेर नेहरू हांच्यानी डबल भुमिका घेतली कारण त्या वेळाचेर जम्मू काश्मीर हो भारत देशाचो भाग आसून सुद्धा थंय जर वयतलो आसत जाल्यार पासपोर्ट सिस्टम लागताली आनी त्याच्या विरोधात तांच्यानी पंडित जवाहरलाल नेहरूच्या सरकारांतल्यान तांच्यानी मंत्रीपदाचो राजिनामो दिवलो ते भायर सरले आनी संघाच्या मदतीन तांच्यानी भारतीय जनसंघाची स्थापना केली आनी ते पयले संस्थापक अध्यक्ष जाले आनी ते जातकच लोकसभे भितर ते लिडर ऑफ ऑपोजिशनूय जाले आनी ज्या जाका लागून तांच्यानी जम्मू काश्मीरच्या विशयाचेर भायर सरलेले सरकाराचेर ताका लागून ते आंदोलन त्या वेळाचेर देशभरांत आंदोलनां सुरू जालीं आनी स्वता ते विदाउट पासपोर्ट जम्मू काश्मीर तांच्यानी एंट्री केली आनी जम्मू काश्मीराक वयतकच त्या वेळाचेर थंय पासपोर्ट सिस्टम लागताली पण विदाउट पासपोर्ट सिस्टम ते पासपोर्टा शिवाय भितर गेले जम्मू काश्मीरांत एंट्री केली आनी एंट्री करतकच तांकां अरेस्ट केली आनी जम्मू काश्मीरची कॅपिटल श्रीनगर हांगाल्या जेलीन तांकां दवरले ह्या जेलीन दवरतकच एक म्हयनोभर तांचेर वेगवेगळ्या पद्दतीचे अत्याचार अन्याय जेली भितर जम्मू काश्मीरच्या सरकारान केले पण ते आपल्या जी मागणी आसा ती मागणी मान्य जाय पर्यंत ते फाटी सरचे ना हे त्यांचे ध्येय असले आनी मागीर त्या जेलीन त्यांचो त्या जेली भितर आकस्मीक मृत्यू झालो पण तातूंतल्यान एक जे देशभरा भितर जी जम्मू काश्मीराक जांकां वचूं जाय ती पासपोर्ट सिस्टम जी लागताली ती तेन्ना पासून बंद जाली एक खरें देशभक्त हो देश युनायटेड उरचो इंटिग्रिटी आसची अशा पद्दतीच्या विचारांचे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हे 1953 केवळ 52 वर्षां ते जगले पण जगताना एक देशाक नांव दवरून गेले आनी अजूनय त्यांचो आजचो दीस हो आसा हो बलिदान दीस म्हणून आमी भारतीय जनसंघ आसत आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हो कार्यक्रम करता आज गोंयभर आनी सारळे 40वे मतदारसंघान मेळून एक 210 जाग्यांचेर आज त्यांच्या अशा तरेचे कार्यक्रम जातले प्रत्येक बूथ आसत प्रत्येक पंचायत आसत प्रत्येक मतदारसंघा भितर त्यांच्या फोटोचे पुजन आनी एखादो कार्यकर्तो त्यांच्या विचार जे आसात ते कार्यकर्त्या समोर दवरतलो ताका लागून आजचो कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयांत जाता आमचे बरोबर आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसात हांगले आमचे आमदार पणजेचे आमदार आमचे बाबूश वंशाराज बाकीचे काउन्सिलर आनी आमच्या मंडळाचे पदाधिकारी हांगा उपस्थित आसात आजच्या दिसा हांव तांकां आदरांजली पार्टी तर्फे दिता तांच्या बलिदान दिनाच्या निमित्तान हांव गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन श्यामाप्रसाद मुखर्जी हांकां आदरांजली दिता जशे आमचे पार्टीचे अध्यक्ष हांगासर उपस्थित आसात बंडित सदाशीव तळवडे आमचे पणजेचे आमदार बाबूश बोलसरात आमचे पणजेचे सगळे काउन्सिलर्स आनी बाकी कार्यकर्ते प्रेस मिडिया जहां हुआ बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है जनसंघ ते भारतीय जनता पार्टी असो प्रवास करीत करीत 370वे कलम केन्ना रद्द जातले आणि जम्मू काश्मीर ह्या भारताचो अविभाज्य घटक केन्ना जातलो हाजी वाट कितलीशीच वर्सां सगळे भारतीय पळयताले आणि तो दीस उगवलो आणि खरें स्वप्न श्यामाप्रसाद मुखर्जींचे जे तांच्यांनी बलिदान दिल्ले ज्या दिसा खातीर ते आतां सद्या आतांचे पंतप्रधान माननीय मोदीजी हाडले तेन्नाची तांची घोशणा आसली इस देश मे दो प्रधान दो विधान दो निशान नहीं चलेगी नहीं चलेगी इस देश में एक प्रधान एक विधान एक निशान हमें जो म्हणता कि या देशात एक तिरंगा झेंडो असपाक जाय या देशाचो एक पंतप्रधान असपाक जाय आणि या देशाचे एकच संविधान असपाक जाय आणि ताज्याच खातीर तर जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत वो देश एक असा आणि तो एक संद दिवपा खातीर एक संद दवरपा खातीर ज्यांच्यानी आपले बलिदान दिले ज्यांच्यानी सांगले की भारताच्या पहिल्या सरकारात मंत्री आशिले ते मंत्रीपद सोडून म्हणता की विचार पटले ना कारण जम्मू काश्मीर
तन्नाचा सरकारातले तन्नाचे पंतप्रधान नेहरूजींचे विचार जम्मू काश्मीराच्या बद्दल वेगळे असलेले तांच्यांनी जम्मू काश्मीरात दो प्रधान दो विधान दो निशान दौरपा खातीर त्यांना मान्यता दिली आणि ते पटले ना म्हणून तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपले रेझिग्नेशन दिले मंत्रिपदाचे आणि या देशात वो परत जम्मू काश्मीर वो अविभाज्य घटक उपाक जाय म्हणून त्यांनी पुराय देशभर केले आंदोलन आणि विदाउट पासपोर्ट त्यांनी जम्मू काश्मीरात केलेला प्रवेश वो सर्वश्रुत असा आणि त्याच्या उपरांत थंयसर आम्ही म्हणतात की त्यांचे बलिदान झाले बलिदान दिले गेले त्या खातीरच तर आज परत तीच विचारसरणी घेऊन भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टीपर्यंत आम्ही काम करीत आयिल्ले आसा आयच्या दिसा हांव डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनाचो आज याद करता उगडास करता त्यांना श्रद्धांजली दिता आणि खरोखरच त्यांच्यानी त्यागाचो त्यांच्या बलिदानाचो आम्ही म्हणतो परत एकदा म्हणजे हो देश एकसंध झालो आयच्या दिसा होय त्यांचा त्याग जो असा वो व्यर्थ वचू ना आम्ही हे यशस्वी करपाक शकले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान झाल्या उपरांत आम्ही जम्मू काश्मीर या भारताचा अविभाज्य घटक हे करपाक शकले हातूनच तर खरी श्रद्धांजली त्यांना असा हा परत एकदा म्हणजे गोयच्या तमाम जनतेच्या वतीन हांव असे देशभक्त डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांकां आदरांजली दिता देव बरें करूं.